बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात हरिभाऊ राठोड यांनी केलेल्या वक्तव्याबाबत. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं लागेल, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देता येणार नाही, अशी प्रतिक्रिया ओबीसी अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा समाज हा मागासवर्गीय ठरणार आहे, त्यांना ओबीसीमध्येच टाकावं लागेल. त्यांना ओबीसी शिवाय इतर कुठलंही आरक्षण देता येणार नाही. आणि म्हणून शासनाचा जो प्रयत्न आहे की आम्ही कुठल्या दुसऱ्या आयोग काहीतरी वेगळं आरक्षण देऊ आणि कायदा करू, हे चुकीचं होईल. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा समाज हा मागासवर्गीय ठरणार आहे, त्यांना ओबीसीमध्येच टाकावं लागेल. त्यांना ओबीसी शिवाय इतर कुठलंही आरक्षण देता येणार नाही. आणि म्हणून शासनाचा जो प्रयत्न आहे की आम्ही कुठल्या दुसऱ्या आयोग काहीतरी वेगळं आरक्षण देऊ आणि कायदा करू, हे चुकीचं होईल.